राजीनामा देण्याचा पालकमंत्र्यांचा स्टंट असून गद्दारी करून मिळवलेले मंत्रीपद यांच्याकडून सुटणं अशक्य आहे. तुम्ही खरंच स्वाभिमानी असाल तर राजीनामा द्याच, असे आव्हान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी केले. राजीनामा देण्याचा पालकमंत्र्यांकडून स्टंट केला जात असून गद्दारी करून मिळवलेले हे मंत्रीपद यांच्याकडून सुटणार नाही. ते खरंच स्वाभिमानी असतील तर राजीनामा देतील. पालकमंत्र्यांनी तालुक्यात कागदोपत्री केलेल्या खोट्या कामाची जनतेने दिलेली ही पोचपावती असून येत्या 4 महिन्यात विधानसभेला लोकच यांना राजीनामा द्यायला लावतील, असेही हर्षद कदम म्हणाले. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. काल सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये उद्विग्नता व्यक्त केली की भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या उमेदवारांना त्यांना लीड देता आलं नाही. एकतर मुळात हा पालकमंत्र्यांचा खूप मोठा स्टंट आहे. तुम्ही जे काही गद्दारी करून ते मंत्रीपद मिळवलं, ते मंत्रीपद तुमच्याकडनं सुटणं अशक्य आहे. आणि खरंच जर तुम्ही स्वाभिमानी असाल, म्हणत असाल, तर तुम्ही देऊन दाखवा राजीनामा. तुमच्या तालुक्यामध्ये पाटण विधानसभामध्ये तुम्ही केलेल्या खोट्या विकास कामांची, कागदोपत्री विकास कामांची लोकांनी दिलेली ही पोचपावती आहे. छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये पैसे वाटून तुम्ही सत्तांतर घडवली, पण लोकांच्या जनमतामध्ये काय आहे हे लोकांनी ह्या निवडणुकीत या मतदानात दाखवून दिलेलं आहे. आणि येत्या 4 महिन्यामध्ये येणाऱ्या विधानसभेला लोक तुम्हाला स्वतःहून राजीनामा द्यायला भाग पाडतील, कारण तुमचं सगळं काम हे नुसतं स्वतःपुरतं आणि स्वतःचा विकास करण्यापुरतं मर्यादित राहिलं आहे हे तालुक्यानं ओळखलेलं आहे.